नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण विधाते नॅचरल फार्ममध्ये जो श्रावणी घेवडा लावला आहे पावसाळ्यात 2 जुलैला, आता त्यामध्ये कोणकोणती आपण सापळा पिके लावली आहेत ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा दिसतो घेवडा, यामध्ये सापळा पीक म्हणून आपण मका, नायट्रोजन फिक्सिंगसाठी मेथी दोन्ही झाडांच्या मध्ये, शेपू, दोन्ही झाडांच्या मध्ये आपण मेथी, कोथिंबीर, शेपू लावली आहे आणि शत्रु कीटकांना आकर्षित करण्यासाठी झुडपी चवळी, झेंडू लावला आहे। झुडपी चवळी, मका, आता इथे बारीक भुरभुर चालू आहे पावसाची, तरी आपण पावसामध्ये हा व्हिडिओ घेत आहोत आणि आपण तणनाशक मारत नाही या कारणामुळे शेतात पालक, आंबटचुका हे आधीच्या पिकामधलं बी पडलेलं त्यासुद्धा भाज्या आपोआप आपल्या शेतात येत आहेत। हे बघा टोमॅटो, पालक, आंबटचुका, आणि हे बीसुद्धा विधाते नॅचरल फार्मचंच आहे स्वतःचे, दरवर्षी आपण हे बी वाळवतो आणि हेच वापरतो। शेताच्या कड्याने वनभिंत म्हणून आपण बहुवर्षीय तूर लावली आहे आणि घेवड्यामध्ये वांगी, मिरची ही 2-2 फुटावर लागवड केली आहे आणि नायट्रोजन फिक्सिंगसाठी मेथी, कोथिंबीर दोन्ही झाडांच्या मध्ये लावली आहे। याला जीवामृत आणि घनजीवामृतचा वापर केल्यामुळे झाडांची खूप छान वाढ होत आहे। अशा प्रकारे आपला हा श्रावणी घेवडा या 2 तारखेला 1 महिन्याचा होईल। पावसाळ्यात श्रावणी घेवडा खूप छान येतो, त्यामुळे दरवर्षी जून आणि जुलै महिन्यात श्रावणी घेवड्याची लागवड करायची। धन्यवाद।